औषधाचा खर्च पण निघतोय का नाही ह्याची शंका होती. खरं औषधाचा खर्च घातलेला पण निघणार नाही, काहीच येणार नाही. आता घातलेले 2-3 लाख रुपये आणि परत हे 2-3 लाख रुपये म्हणजे 4-5 लाख रुपयेच एकरी नुकसान झालेलं आहे. परत हे बांडव बिंडव उभा केलेलं 10-15 लाख म्हणजे सरासरी एकरी 20-25 लाखाचं नुकसान हे आता झालेलंच आहे. आणि आता हे काढून अँगल बिंगल ठेवून टाकायचं, आता काही पाऊस नाही काही नाही आणि बागेचं पण काही शाश्वत राहिलेलं नाही. तर पाऊस असल्याशिवाय छाटून तर आता काही छाटलेलं आहे त्यालाच माल नाही. आता हे जगवायचं कसं पुढं? हिरीर पाणी पा काळकडी झालेलं आहे.